भाजपच्या मदतीला जात आहे, मात्र या ठिकाणी पालकमंत्री असेल, खासदार असेल यांनी 20 दिवसात एक चक्कर मारले, जनतेचा रोष पाहायला मिळाला तुम्हाला इथं? नाही, मला असं वाटतं विखे पाटील साहेबांनी त्या दिवशी बैठकीला ते त्या दिवशी सह्याद्रीवर होते, त्या दिवशी त्यांनी सांगितलं, कारण सोलापूरमध्ये ज्या पद्धतीने एक त्यांच्या अंगावर भंडारा उधळण्यात आलेला होता, ठीक आहे, त्यांनी सांगितलं पवित्र आहे, मला काही त्याचं हे नाही, पण त्यानंतर अजून काही समाजमाध्यमांनी त्याच्याबद्दल काहीतरी थोडं वेडवाकडं बोलले होते आणि लोकांना आव्हान केलं होतं, म्हणून मला त्यांना असं वाटलं की इथे येऊन पुन्हा काही अडचण नको, काही दुसरंच काहीतरी इथे गोंधळ होता कामा नये, आणि म्हणून त्यांनी यायचं टाळलं, त्याबद्दल त्यांनी दिलगिरी त्या व्यक्त केली, माफी मागितली सगळ्यांसमोर, पण मला असं वाटतं की हा प्रश्न शांततेत कसा सुटावा यासाठी विखे पाटील साहेब असतील आता सर्वांचा ज्या ठिकाणी प्रयत्न होता, आणि मला असं वाटतं आज 21 दिवस खूप मोठा लांब पल्ला त्यांनी त्या ठिकाणी करमंडीत गाठला, 21 दिवस एवढा आमरण उपोषण असं कधी कुठे चाललेलं नाही, परंतु आज दोघांनी या ठिकाणी उपोषण सोडलेलं आहे, पुन्हा शासनाच्या वतीने आणि मी स्वतः त्याचा आभार मानतो.